नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश, आज मी तुम्हाला 2 एप्रिल 2022 रोजीचा चाळीसगावमधील बैलबाजार दाखवणार आहे. चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका असून हा बाजार दर शनिवारी भरतो. या बाजारामध्ये तुम्हाला किल्लार बैल खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटणार आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, याच्या अगोदर देखील मी आपला एक व्हिडिओ अपलोड केला आपल्या चॅनलवरती याच्या अगोदरचा. तो जर तुम्ही पाहिला नसेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो, तुम्ही तिथे जाऊनसुद्धा तो व्हिडिओ बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये मी सगळे चाळीसगाव बाजारातील शेतकऱ्यांच्या जोड्या व जे बाकी दुसरे व्यापारी त्यांच्या बैलजोड्या दाखवल्या आहेत व दावणीवरच्या ज्या किमती त्या दाखवलेल्या आहेत, म्हणजे फिक्स किंमत नाही, ज्या दावणीवरची किमती आहे त्याच्यामध्ये कमी जास्त होऊन जातो. हा दुसरा व्हिडिओ याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल सौदा असणार आहे. याच्यामध्ये डायरेक्ट फिक्स बैल कितीपर्यंत सुटतो आणि कितीपर्यंत सौदा कॅन्सल होतो हे देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे. खरं म्हणजे बाजार बघणं म्हणजे असं नाही की दावणीवरच्याच किमती बघायच्या आणि त्याच्यावरून आपला बाजाराचा अंदाज लागेल. कधीही दावणीवरच्या किमती या वरच्या किमती असतात, त्याच्यामध्ये किमती कमी होतात, जे तुम्हाला लाईव्ह सौदामध्ये समजतो की शेवट कितीपर्यंत बैल व्यापारी सोडत आहे आणि कितीपर्यंत देखील शेतकरी कॅन्सल करत आहे हे तुम्हाला समजून जाताना नेमकं व्यवहार चालू असताना कोणकोणमध्ये पडतं हे देखील तुम्हाला सौद्यामध्ये कळून जाईल. तो व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की शेवटपर्यंत देखील एकदम इंटरेस्टिंग सौदा असतात. खूप सौदे कॅन्सल देखील होतात, कोणी कोणी लोक मध्ये पडतात, परतावा असतो, बैल बदली करून देखील सौदा होतो असतो. तो व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडेल तो व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. जर तुम्ही अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मित्रांनो, बाजाराला सुरुवात करू, बघूया आजचा बाजार भाव काय आहे. कोणी सांगणार रेपर्यंत काय काढली रे 15 दिवसामध्ये त्याकडे पाण्याची विकून जाईल ना मावले 30-35 नको मत काढो. मी काय म्हणतो तुला नाही गेलं तिकडे बस्तर बोल रहा है 1 महीने की बोली कब सी थी और पका मीटर अब इतना तो एड़ा है बोल दिया बस्तर के नाकी की समझ में नहीं आता पहले क्या 64 दिली का? थोडा तिकडे होतो मी, थोडा तिकडे व्यवहार चालू होता वाटतो. किती जाते आता? 6-6 आहे का? कुठे कुठले घेणार ते? पोटली निमोर यायचे का? पैसे घेणत आहे का? चालेल चालेल. ते तिकडे बकऱ्यांचा व्यवहार मध्ये होतो मी. कुठे गेला म्हटलं? किती बैल आणले तुम्ही आता? मी 14 बैल आणले होते. हे आपले आहे का? 4 राहिले बघ, 13 विकले. 13 विकले का? बाजारात पण धंदा धंदा नाही ना धंदा ना नाही बोला. हे पाऊ राहिले देखील आहे दोन्ही गोरा असतात देखील आहे. वरा बी एकदम येत एकदम येतात. बा त्या बरं नोट दादा ते बाकी ना 45,000 रुपये सांगा. बोला काय अपेक्षा तुम्ही जर तो मागिल्या बरं कवडाले मागत चला ना तुम्ही भुक्षे तडलो ते भुक्त आवरा तुम्ही ना बरं बोला तिथले बी समजू द्या ना उधर सरक बांधली बाजू मत करो. हा बोला 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 बरं 41 ले बरं कवडाल ठेवत मी सांगेन तेवढा ते जाऊ द्या. तुम्ही असं नेमन मागा आवडाले तुम्ही सांगितली ना मी 35 ना मागेल 35 ना वर चालायला लागे मला 45 आणि 40 कोणी देत नाही. हा बरं कवडाल ठेवत त्या 35 जाऊ द्या 35 ना वर बोला काहीतरी
फायनल साढ़े बत्तीस बस साढ़े बत्तीस या तुम्हें दहा पिशवे वाला कपड़ा मांगे विचार दहा पिशवे वाला नहीं एक नंबर को रेस ना को अड़तीस ले बड़े सदतीस ले पस्तीस नंबर का भी बोला अरे छत्तीस ले दिया जाऊ नंबर से एक शब्द बोला बोला बर बच्चा पस्तीस सांगून दिले त्यांनी किती मागितलं 33,000 आला जुडी हां मी 35 सांगून दिले हे त्यांना 34,000 रुपयाला बैल दिले चालेल तर सारखे नाव सांगा तुमचं काय नाव तुमचं नामदेव खंडराव पाटील नामदेव खंडराव पाटील हां कुठलं गाव तारखेडा द्या मारा साहेब 35,000 मित्रांनो 34,000 गावराणी ने हां गावराणी 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 प्युअर गावराणी पूर्ण मारा त्यांचा हिड चला द्या बर तुमने नोट दिले तुम्ही जर नोट दे 500 ची नोट तुम्ही जरा जाओ फोटो नोट दे सॉरी जरा बरं बोल बोल शब्द ना यार बोला हां तू नाही शब्दस मकर बोला तू चांगला आहे चला बोला बरं 68,000 रुपयांनी दे जाऊ दे तेच तुम्हाला 80,000 रुपये द्या मी 80 75 दोघं सांगू बट्टाने बाहेर म्हणतो काय करू का माहिती येऊन बोल दिले 75,000 रुपयाला दिले बाबा तुमच्या हातात काहीतरी कमी कर सदुसठ न सांगा दादा बर तुम्हाला भी सदुसठ खोटा म्हणा भी 80 खोटा लिहित केवढा आले फक्त एक मन पासून जाणार बाबा ओढाळा ना तुम्ही दर बर आईले ते 68 ना दे जाऊ दे मी बरी दिस घाबरू नका नाही नका तुम्ही नोट दा बाबा बोला बर दादा आता या पुढे मागे नका थांबा या 70,000 रुपयाला गोरा टोकी द्या काहीच बोलणार नाही दादा मी भी देत नाही दादा घाबरू नका या बरोबरी येले आम्ही आम्ही 70 देत नाही दादा घाबरू नका दादा पुढे या पुढे या आता नाव मारला कसं त्या कुशी मोरदार द्या दादा सावलीचे नाव तुमने अपेक्षा माले बच्चे बरं भाऊ बिंदा दे का पाय दे का नाही तुमले तुम्हाला केले लाव रे आणि इकडे तुम्ही नव्हते हा तिकडे सवतो झालो होता तिकडे द्या एक नोट तर द्या आधी दुसरी द्या आता याचा 31,000 सौदा झाला 31,000 का तुम्ही नव्हते हो हो 31,000 सौदा झाला बडगावला दिलं घेणार आहे व्यापारी काय पण काय शेतकरी शेतकरी का हा नाव सांगा तुमचं तुमचं नाव काय बाबू मुजार बाबू बाबू मुजार भडगाव भडगावचे का हा मारू का ताप झाला 31,000
किती जात आता? हा दोन आहे. दोन आहे का? चालू आहे गाडी वगैरे. चालू आहे गाडी, चालू आहे वगैरे नाही का? अरे दोन मिनिट रेस. हा थोडं धावा छोड. मित्रांनो ही सगळी धावण अनवर शेठ यांची वाली आहे. काय काय किमती आता हे जोडी साधारण आता आहे 75,000. कुठली जोडी आहे ही? दो ही का? हा 75,000. चालू आहे गाड्या खराला? हा चालू आहे. चालू आहे. किती जात दात? 6 आहे. 6 आहे का? हा मारता का? हा थोडा मारतो, थोडा मारतो. हा हा ही कडची तो एक आहे. दोन दाती 40 आहे. तिकडचा का? हा हा 35 आहे. हा इकडचा 35 आहे, तिकडचा 40. जोडी 11 आहे शेवटची. शेवटची 11 आहे. हा 111,000 मागच्या आठवड्या झाली होती. हा हा बरोबर. 1-5 मागणी झाली होती बरोबर. तुम्ही प्रॉपर कुठले? प्रॉपर हेच आहे ना आमचं गाव. 40 का? हा राहणार रांजणगावचे आम्ही. मी तेच विचारतोय कारण की छोटे छोटे बोलले ते पण रांजणगावचे. रांजणगावचे राहणार आहे पण इथेच राहतो. पंचवटी झाली आपल्याला इथं. 40 मध्येच का? हा अच्छा. पूर्ण धावणीचा फोटो काढून घ्या. किती आणले सकाळपासून? सर्व आहे 32 वासर आहे. किती विकले गेले? 3 दिले. 3 दिले का? तुमचा व्यवहार चालू आहे आता. हां हां. इकडे बी धावण आणले बाकी. दिले गेले निकडचे काढे? नाही नाही चालू आहे त्यांचा व्यवहार. अशी कुठले दिले आपण? 1 झालं ना? हां ते दिले ना. लहान 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 दिले ना. ठीक आहे. हा दादा 65-67 बी सांगा. पोर बी सुपर आहेत ना. मी तुम्हाला असं आकडा दिले तुम्ही फक्त फिरायला पाहिजे म्हण आपल्याकडे यायला पाहिजे म्हणे सर. 72,000 रुपये गोरा रोकडा मागणी झाली नाही गोरा. हा या गोरा अजून येणार गुढी पाहा ते झाला गुढी पाहा पुढला हप्त्याने याच गोरा आणखी 1,000 रुपये देणार नाही गोरा फक्त. मी काय म्हणानो तुम्ही जायले शब्द नाही टोकत टोकाबद्दल काही नाही. त्याने सांगितले मी 71,000 रुपये फायनल जाऊ द्या देवा ना. दादा मी का ना तुम्हाला काय बोलू तरी बी तुम्ही तुम्हाला मी 70,000 71,000 रुपये किंमत तुम्ही गोरा तुम्ही जर गोरा 9,000 नाही ना नाही 70,000 मग परवडच का? नाही आहे तुम्ही नोट मग काही बाजार थोडा करताना करायचं. अरे हा तुम्ही म्हणा ना तुम्ही हा म्हणा फक्त दादा तुम्ही हा म्हणा फक्त. मी काय म्हणू तुम्ही आज बरोबर सांगत बोली होईल नवा 6 दिवस मी नवा 6 दिवस मी बोली होईल म्हणे तर मी गोरा तिरा ना जायचं कधी करतो रे बिंदास गोरा लिहिता तुम्ही मना पासून कच्चा मागा पक्का मागा तुम्ही 90 नाही सांगा देवाना सांगा तुम्हाला बाहेर घेऊ आम्ही 3-70 हा म्हणतोस का तुम्ही मला शब्द झाले 70,000 नोट नका द्यावं तुम्ही नोट दिले तर काय अरे मी
एक अकरा फाइनल सांगितली ना तुमले या तुमने 80 85 जाऊ द्या लेतस कवडाले एक पाचले मांगाय झाले ती लेतस कवडाले बोला हां बर बोला बर 80 बर जाऊ द्या एक अकरा ठेवतस का 85 एक झाले अरे दादा एक पाचले मांगाय झाले एक पाच ना वर बोलावं लागे तुमने पेटी ना वर बोला काहीतरी तुम्ही काय सांगा एक दहा सांगितली ना बोल भाऊ तुम्ही नेमका बोल दादा आपण दोन्ही देखिले देर बोला तो रात देते जाऊ दे तुम्ही पहिला बर बोल बर फायनल बर जाऊ दे एक पाच ना मांगेल या एक पाच ना दिन आज तुमले काही बोलू नका जाऊ द्या 1,00,000 रुपये ना द्या जाऊ द्या तिकडे 1,00,000 1,000 ले बाप रे 1,00,000 पाच ना दिन आज 1,00,000 द्या आपलं गिरे गे या 1,00,000 ले ठोका बर शेना मंजूर अरे ठोका आम्हाला हो जाऊ द्या तिकडे वर्षा ना पहिला सण आहे बर दिले दिले गुढी पाड्याचा मुहूर्त आहे उकेडचे का तुम्ही कसा रोग झाला कसा दादा सांगा नाव सांगा अजय त्यांची जोडी धरली आपण त्यांची जोडी धरली 50,000 रुपयाला आणि 51,000 रुपये देऊन आले ते असा यावर 1,01,000 झाला मागच्या हप्त्याला 1,05,00,000 मागितले होते बैल बरोबर मागच्या हप्त्याला हा पण आज बाजार नाही आहे आणि गुढी पाडव्याचा मुहूर्त आपल्याला करायचा होता नफा काय तोटा काय 5,000 तोट्यावरून दिले समजून घ्या 1,05,00,000 मागितले होते आणि आता 1,01,00,000 दिले ती जोडी येते ताब्यात आपला 50,000 आणि बाकी 20,000 संघ देता येते आणि बाकीचे 8 दिवसाचा वायदा 31,000 रुपयाचा असा व्यवहार झालाय तुमचं नाव सांगा नाव सांगा अशोक मोहन अशोक मोहन अशोक मोहन कुंभार नाव सांगा खेळ मी अनवर शेट व्यापारी 40 गाव तिथं माहितीच आहे तुम्हाला बरं झालं का रे का दादा काही टेन्शन नाही ना फक्त मागित होते ना मग नाही म्हणतो का किती झाला दादा माझा टाइम टाइमची गोष्ट आहे सकाळी सकाळी टाइम होता आता संपन्न झाला बाजार संपला झाला लेणार कोण सांगणार कुठले घेणार रे पंजाबराव शुभा पाटील कुठले अंचाळगाव तालुका कोणता गडगाव आता केवढा झाला असं होता 69,000 तर प्रामाणिकपणे व्यवहार झाला 9,000 दिले 60,000 गाडी बरोबर देत आहे द्या मग मार जाऊ दे किती 400 दादे ना अंकुश भाऊ 400 दादे ना दुधा दादे अरे वा तुम्ही 100 द्या मी सुद्धा तुम्ही 100 द्या ते पाडणार ना काय फरक पडणार 70,000 ना देतात तो मग तू आपण सही जाऊ चल बोल तो 44 के नाको मग 44 के नाको मग देर चमन राज प्लेट वाढ मेले जात नवे सवेर ताने देर चमत हा कुटिंग मेरी जात आपण वर चल बोल तो चमक मग आता काही जुगार खेळरो कोणी तू आज नवे सवेर ताने देर च तो बाप रे का असर 35 आणि 36 मे नवी केली का माळी जात चल आओ बजे हिडन तुम्ही ठेवते का सांगितलं 44 एक घेतला 22 मग किती ठेवतो एक किती ठेवतो बोलतो तू सांगितलं तूच बोल तुम्हीच बोला बोला हा मोकळा पटेल तो घेईल 19
40 के कब देना, 44 के बोला दिया लेता कितने के बोल, 1 पीस का मांग रहा हूँ 35 के 36 के दे जुड़ के नहीं 1000 पर 1 पीस ला मारू था मारूगा था शिजाइल कौन काउन जाइल कौन आला साठी लगन मोड़ू ना को अरे आला साठी मोड़ लगन नहीं पैसे नहीं ना भाई नहीं 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 किती वाजता आणलं तुम्ही? 7 आणलं. किती विकले गेले माझा? 6 विकले का? त्याचं काय सांगतं? 1.95 का? किती जाते अदाते काय अदाते ना 1.95 किती बोलले 95 चालू गाड्या लावले का? हा टांगीला रिंगेला खेळेल असं काय रेसच रेसच हे पण तुमचं आहे हे पण आपलं मोबाईल नंबर सांगा 98 23 11 13 44 काय नाव शब्बीर दादा 45 बोला बरं दादा नाईल बरोबर तुमच्या हातात घ्या तुमच्या हातात घ्या ओढा बोम बट्टा भवरा खानपा सोया एक कांड्या सगळं पाहून घ्यायचं एक कांड्या नाही कांड्या ना हे कांड्या नाही 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 दीड आंडे हा फक्त एक कांड्या नाही घेऊ कैची मारली ना सारखे होऊन जातील दोघं बी पुढे पुढे गोरे गोरे पुढे पुढे गोरे गोरे दीड आंडे एक कांड्या राहिला तर घ्यायचं नाही आम्ही जाणार नाही दोघांना कैची मारून घ्या लगेच काही येणार नाही प्रॉब्लेम तुम्हाला बोला बोला बाबा बाबा या इकडे बोला नाही बोला नाही या ना इकडे या ना नान खुर्जेवाले नाव ठेवा ना काहीतरी कोणतं गाव तुमचं नान खुर्जे का सुद्धा नाव 85,000 रुपये सांगितले आपण आता ते व्यवहार चालू आहे त्यांनी काय सांगितलं हा चला या पुढे या बोला तर 50,000 असं मागणार ते रात थोडी 81,000 रुपये द्या पाण्यामध्ये द्या तुम्ही त्या पाण्यामध्ये द्या आम्ही 40 नाही मागितलं हा 40 मागा काही राग नाही लोक मी मागतो तोच घेतो आता हे गोरे दिले 70,000 45,000 मागितले होते त्या भाऊनी कितीला 45,000 मागितले होते 70,000 दिले आणि किंमत किती सांगितली 71,000 किंमत सांगितली आणि 69,000 दिले का दादा तुम्ही हा भाऊ इकडे या सोलीकर तुम्ही किंमत किती सांगितली होती देशने कोणते त्या गोऱ्यांची किंमत किती सांगितली होती तुम्ही का हा 81,000 नाही कुठं नका बोलू जे खरे तिकडे गेले ते काय येसले मैदान किंमत किती सांगितली होती येसली मी तुमले 71 सांगितली होती आणि या वार केवढा झाला आपला 69 हा काय दिका मग काही तू सांगत बस 35,000 रुपये चांगला आहे बोल साढ़े ना तरी लईन ना बोलची तो होईना येवार बरं 32,000 काही राग नाही मला 30,000 रुपये
बोल बोल तू नेऊन मन बोल मालक 28 आला 12 रन 15 रन होत नाही तो दादा उलट नाही हो शेवा येवार सीधा पाहिजे तय होस वाटू मोठे पण या पहिला कसं काम केलं ना काम नाही तर पुढे झाली सर हां काढू त्या पहिला आखला पुढे ए बनले जरा मैदान का बाहेर रे रोटी मारले जरा काढू आखला तो सतरा आहेत बघा आज तू ना काम टाकणार नाही गावराणी आहे नशीब ना खेळ तो काही वाटा नाही दहा सांगा त्या भाऊने की 25 सांगा त्यांचा एक गोरा आहे एक गोऱ्यावर वर्ताना चालू आहे बोल ना बोलू तुला बाहेर मी बी नाही ना नाही असं लाईन ना बोल गोरगोर करा नाही कुठे तरी कामाला ना तो येवार होत येवार शेतो चोवीस दे 23,000 रुपया देव ते नशीब मला आहे ना तू ना म्हणू होय ना ते बाकी विषय सोडू द्या ते आता काय करायला नेमन बोल फायनल 20,000 रुपये आले तू जाऊ द्या 15,000 करा दादा घरी गोलू 15,000 जाऊ दे मान पाडलं वाचून बी चांगलं दिन तर विषय वापस लिया ना का बोल वापस बोल ना ना ते भी आते त्या भी गोष्टी तयार आहे पण ते कसं राहत चांगलं वाटत नाही आज दादा चांगलं तू पोरगा चांगला आहे बा तुला गोराले आज 1,00,000 रुपयाने गिरेक शे घेस का बोल मी लिहा 1,00,000 रुपया ना नितीन ना टाकेल लावले ना कारण आपली लाईन पुढला की म्हणतो फक्त मारू का 20 सोडता नाही 15 होत नाही बोलू 15 होत नाही फक्त यार करी लिया आपले मोडान नाही व्यवहार करी लिया फक्त मोडान नाही बरं 18,000 रुपये दे तू ना रोख व्यवहार रोख घेत त्यानं मध्ये करा बरं काही लंगडा लुंगडा काही होईल ना लंगडा तयार होऊ द्या तू आपण वाटेपेक्षा काय करणार जाऊ दे तुला 15 जाऊ दे मला 8 जाऊ दे काय करणार बोल मोक 15 सांगत ना 15 अरे दादा ना बोलू शब्द द्याव टोपी कंटिन्युअस आता कोरे आपल्याकडे आपले माणसं कमाडा ना पैसा नाही बरं तू येतील आपला दावा राहून द्या बरं ठीक आहे जे शिकले बर बोल बर 15 जाऊ दे 15 होत नाही माझ्या बी 18 कोणी देत नाही 15 नाही हो मी तर 13 सांगा तू ना तोंड ऐकायला बोल
तेरा शब्द है 15 ना तुले 15 ऑर्डिनेंस फक्त पैसा गाड़ी संगे लगे दे रोकड़ा नहीं काय बोलू ना ताई बोलू एक शब्द बोलू तू इथे ना तू मला अजून सांगशी का बोला वापस तडबुना संध्या काय भाडा लागी विषय काहीच नाही आहे रोख पैशांची भाषा आहे गाडी सांगा पैसे दूर आले मारू ता मन मोकळ कुठलं गाव करमाड करमाड का अण्णा पाटील कुठे आहे रे